सांगली जिल्ह्यातील दिनांक एक डिसेंबर दोन हजार वीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोरोना रुग्णांचा अहवाल याप्रमाणे आज नव्यानं पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण एकोणचाळीस आहेत सद्यस्थितीत उपचाराखाली असणारी रुग्णांची संख्या चारशे चाळीस इतकी झाली आहे आज अखेर बरे झालेले रुग्ण चव्वेचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी असून आज अखेर मृतांचा आकडा सोळाशे अठ्ठ्याण्णववर पोहोचलेला आहे आज ताब्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण सेहेचाळीस हजार आठशे बावीस आहेत तर पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्णांची संख्या अठ्ठ्याऐंशी झाली आहे आज अखेर ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्ण तेवीस हजार पाचशे सत्याऐंशी असून आजचे ग्रामीण भागातील ती पॉझिटिव्ह रुग्ण बत्तीस आहेत आज अखेर शहरी भागात पॉझिटिव्ह रुग्ण सहा हजार नऊशे एकवीस असून आजचे शहरी भागातील ती पॉझिटिव्ह रुग्ण दोन आहेत आज अखेर मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण सोळा हजार तीनशे चौदा असून आजचे मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण पाच आहेत तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या याप्रमाणे आटपाडी दोन हजार तीनशे चार जत दोन हजार शहाण्णव कडेगा दोन हजार आठशे सव्वीस महंकाळ दोन हजार चारशे अठ्ठावीस खानापूर दोन हजार सातशे सत्त्याण्णव मिरज चार हजार चारशे चौऱ्याऐंशी पलूस दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शिराळा दोन हजार दोनशे चव्वेचाळीस तासगाव तीन हजार तीनशे एकवीस वाळवा पाच हजार चारशे दहा तर मनपा कार्यक्षेत्र सोळा हजार तीनशे चौदा निहाय पॉझिटिव्ह मृतांचा आकडा याप्रमाणे ग्रामीण भागात आठशे एक्क्याऐंशी जण मृत पावले शहरी भागात दोनशे एकाहत्तर तर मनपा कार्यक्षेत्रात एकूण पाचशे सेहेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे आजचे पॉझिटिव्ह रुग्ण याप्रमाणे आटपाडी तालुका तीन कडेगाव तीन खानापूर शून्य पलूस दोन तासगाव तालुका दहा जत तालुका आठ कवठेमंका तीन मिरज तालुक्यात एक शिराळा तालुका तीन वाळवा तालुका एक मनपा कार्यक्षेत्रात एकूण पाच जण पॉझिटिव्ह आले यामध्ये सांगलीतून दोन आणि मिरजमधून तीन जणांचा समावेश आहे आज तासगाव तालुक्यातून एकाचा मृत्यू झालाय पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर असणारे रुग्ण आहेत त्रेसष्ट तर नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटर असणारे रुग्ण आहेत सतरा हायफ्लोन नेझल ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांची संख्या सात असून इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्ण आहेत एक आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या एकोणपन्नास इतकी आहे